नमस्कार मित्रांनो आज दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रविवार संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या नववर्षा आधीच राज्यात दहा मोठे निर्णय राज्य सरकारची मोठी घोषणा अकरा पासून सर्वांना खुशखबर काही मिनिटांपूर्वीच्या बात या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या फ्रीओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि मुरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे चोवीस डिसेंबरपर्यंतची मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देखील देण्यात आली होती तसेच चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास आपण मराठा समाज बांधवांसह मुंबईत धडकणार असल्याचे जरांगे म्हणाले होते त्यामुळे मुदत संपण्यासाठी आता फक्त पंधरा दिवसांचा कालावधी राहिला आहे मात्र सरकारकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याने मराठ्यांना मुंबईला जाण्यासाठी तयार राहा असे थेट आवाहन जरांगे यांनी नांदेडच्या नायगाव येथील सभेतून केले आहे त्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतर चिमुडी बातमी बघा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये आता महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत नव्या बदलानुसार शेतकरी पत्नीचा दरम्यान मृत्यू झाल्यास संबंधित वारसदार असलेल्या पतीला दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या निर्णयामुळे पीडित व संकटात सापडलेल्या शेतकरी वारसदारांना आधार मिळण्यास मदत होणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी या वर्षी राज्यातील अनेक भागात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती दुष्काळ व खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत तेरा व चौदा डिसेंबर रोजी मराठवाड्यातील चार जिल्ह्यांची केंद्रीय पथक पाहणी करणार आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजी नगर जालना बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील काही तालुके व गावांना हे पथक भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे त्यानंतर चिमोडी बातमी बघा जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत आहे ही गोष्ट शासकीय कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे दिनांक चौदा डिसेंबर पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे त्यानंतर राज्यभरातल्या वीज ग्राहकांसाठी मोठी बातमी चुकीची वीज देयके रोखण्यासाठी राज्यभरात लवकरच स्मार्ट मीटर बसवण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार आठ डिसेंबर रोजी विधानसभेत दिली केंद्र शासनाकडून स्मार्ट मीटर साठी अनुदान देण्यात येत आहे महाराष्ट्रात यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यानंतर चिमोडी बातमी बघा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा अवकाळी पाऊस दूध संत्रा कापूस ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या कांदा निर्यातीवरील बंदी उसापासून इथेनॉल निर्मितीवरील बंदी मराठा आरक्षण यासारख्या सर्व महत्वाच्या मुद्द्यांवर सभागृहामध्ये चर्चा करून त्यातून सर्व सहमतीने मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निराश करणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे एकतीस मार्च दोन पर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आलं आहे याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे दरम्यान सरकारच्या या निर्णयानंतर शेतकरी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ठिकठिकाणी थीक आंदोलने सुरू केली आहेत त्यानंतर विद्यार्थी पालक व शिक्षकांसाठी मोठी बातमी आता इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या वर्गामधल्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी निकष ठरवण्यात आले आहेत पाचवीची वार्षिक परीक्षा ही पन्नास गुणांची तर आठवीची वार्षिक परीक्षा ही साठ गुणांची असणार आहे त्यामुळे या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे राज्य शासनाकडून त्या त्यासंदर्भामध्ये परीक्षांची आणि मूल्यमापनाची कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा केंद्र सरकारच्या हर घर नल से जल या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरामध्ये नळाने पिण्याचे पाणी पुरवण्याचा संकल्प पा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे जल जीवन मिशन कार्यक्रमा राबविण्यात येणाऱ्या या अभियानाअंतर्गत सुरू असलेली कामे अभियान स्तरावर पूर्ण करावीत या संदर्भातील सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावावरील त्रुटी दूर करून सादर कराव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले